शिवराय एक अत्यंत धक्कादायक बाब पुढे आलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी शिवप्रेमींना अक्षरशः वेड्यात काढले. मित्रांनो, महागाईचे विषय इतर विषय सगळे बाजूला ठेवून सातत्याने शिवाजी महाराजांबद्दल बोलतात हे तर झालंच, पण सगळ्यात भयंकर गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आणि एकनाथ शिंदेनी सांगितलं, बीजेपीने सांगितलं की आम्ही ते नाव छत्रपती संभाजीनगर केलं. मात्र प्रत्यक्ष गोष्ट अशी आहे, मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, म्हटलं खरं काय आम्हाला सांगा, कोणी म्हणते छत्रपती संभाजीनगर, कोणी म्हणते संभाजीनगर. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून दिलं साहेब मला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला की सदर प्रकरणात महसूल शाखेत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत शासन परिपत्रक किंवा शासन निर्णय किंवा शासन राजपत्र अद्याप प्राप्त झालेलं नाहीये असं स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे. म्हणजे काय तर सरळ सरळ खोटं बोलले ते सगळे राजकीय नेते. अहो, मराठा आरक्षणापासून तर आज हे सगळे जे प्रकार चाललेत इथपर्यंत सातत्याने शिवप्रेमींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे करतायत. मी त्यांचा जाहीर धिक्कार करतो आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवप्रेमी तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही हा माझा आत्मविश्वास मी तुम्हाला आज बोलून दाखवतो. अरे, राजपत्र सुद्धा तुम्ही काढलं नाही आणि कशाचे तुम्ही बोर्ड लावत फिरताय की आम्ही छत्रपती संभाजीनगर केलं, कोणी म्हणते आम्ही संभाजीनगर केलं, लाजा कशा वाटत नाही तुम्हाला खोटं बोलायला आणि ते पण शिवरायांच्या बद्दल खोटं बोलतात. अरे, थू तुमच्या जिंदगानीवर आणि थू तुमच्या पक्षावरती. धन्यवाद.